यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या निमित्ताने मुंबई येथे महाराष्ट्राचा सह्याद्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब यांची मंचावरील उपस्थिती लक्षवेधी व उपस्थितांना ऊर्जा देणारी ठरली. यावेळी व्यासपीठावरील विराजित राष्ट्रवादींच्या नेत्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुख्यमंत्री पदापासून ते केंद्रीय कृषीमंत्री पदापर्यंतचा प्रवास, संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, देशाच्या जडणघडणीत घेतलेले धोरणात्मक निर्णय, तसेच त्यांचा व्यक्तिगत जीवन व कारकीर्द आदीबाबतचा उलगडा करीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. अमरावतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राचा सह्याद्रीचा विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होता यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात RCN डिजिटलच्या कार्यालयात प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या लाडक्या लोकनेत्याची वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.